अमृतसरमध्ये झालेल्या रेल्वे दुर्घटनेत मरण पावलेल्यांची संख्या एकसष्टवर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त मृत आणि जखमींना मदत जाहीर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे पंतप्रधान रेनिल हे यांच्यात आज अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा जम्मू काश्मीरमधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू संध्याकाळपर्यंत निकाल अपेक्षित वॉशिंग्टन पोस्टचे स्तंभलेखक आणि सौदी पत्रकार जमाल खाशोजी यांचा तुर्कस्तानातल्या इस्तांबूल इथल्या सौदी दूतावासात मृत्यू झाल्याचं जा। सौदी सरकारकडून मान्य डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवाल आणि किदंबी श्रीकांत यांची उपांत्य फेरीत धडक आणि अरुणाचल प्रदेश आणि आसाममध्ये संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन दोन्ही राज्यात अतिदक्षतेचा इशारा नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी स्वागत करते आता बातम्या झालेल्या रेल्वे दुर्घटनेत मरण पावलेल्यांची संख्या एकसष्टवर पोहोचली आहे वीस मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही या दुर्घटनेत अधिक जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे मदत आणि बचावकार्य सुरू आहे आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत दसऱ्याला अमृतसरच्या जोडा रेल्वे स्थानकाजवळ रावण दहन बघण्यासाठी मोठ्या नागरिक जमले होते फटाक्यांच्या आवाजामुळे रेल्वेचा हॉर्न हो ऐकून न आल्यानं ही दुर्घटना घडली घटनेची माहिती मिळताच रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा घटनास्थळी पोहोचले जखमींवर चांगले उपचार करणं ही प्राथमिकता असल्याचं सांगत सिन्हा यांनी मृतांपत्री शोकसंव्दि व्यक्त आहेत आह दसऱ्याच्या कार्यक्रमाबाबत पूर्वसूचना दिली असती तरीही दुर्घटना टाळता येऊ शकली असती असं म्हणाले केंद्र आणि राज्य सरकारच्या संस्था तसंच जिल्हा प्रशासन एकत्रितपणे मदत कार्य करत आहे असं वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आपला अमेरिका दौरा रद्द केला असून ते आज घटनास्थळाला भेट देणार आहेत मृतांच्या कुटुंबियांना पंजाब सरकारनं पाच लाख रुपयांची तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटरवरून मृतांप्रती शोक व्यक्त केला आहे रेल्वे आणि स्थानिक अधिकारी नागरिकांना शक्य ती सर्व मदत करत आहेत असं त्यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मृतांप्रती शोक व्यक्त केला आहे जखमींची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी अशी प्रार्थना करत जखमींना तत्काळ मदत करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आवश्यक ती सर्व मदत पुरवण्याचं आश्वासन दिले आहे रेल्वे दुर्घटनेबद्दल ऐकून आपल्याला दुःख झाल्याचं सांगत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनीही दुःख व्यक्त केलं आहे रेल्वेकडून मदत आणि बचावकार्य सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनीही ट्विटरवरून दुःख व्यक्त आहे भारत भेटीवर आलेले श्रीलंकेचे पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेणार आहे या भेटीत अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे श्रीलंकेतील जाफना इथं भारताच्या सहाय्यानं उभारण्यात गृहबांधणी प्रकल्पाचा आढावाही या बैठकीत घेतला जाण्याची शक्यता आहे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज विक्रम सिंघे यांची भेट घेणार आहेत विक्रम सिंघे यांची ही पाचवी अधिकृत भारत भेट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानमधल्या तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत डीएनटी पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल पक्षाचे अध्यक्ष डॉ लोटाय सेरिंग यांचं दूरध्वनीवरून अभिनंदन केलं सार्वत्रिक निवडणुका यशस्वीपणे पार पडल्याचं मोदी यांनी स्वागत केलं असून भूतानमधील लोकशाही अधिक बळकट होण्यासाठी या निवडणुका मैलाचा दगड असल्याचं म्हटलं आहे पंतप्रधान मोदी आणि सेरिंग यांच्यात दोन्ही देशांदरम्यान असलेले बहुआयामी संबंध अधिक उंचीवर नेण्याबाबत एकमत झालं भूतानबरोबर असलेली मैत्री आणि सहकार्याचे संबंध वृद्धिंगत करण्याला भारत सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी सांगितल्याचं अधिकृत पत्रकात म्हटलं आहे पंतप्रधान मोदी यांनी सेरिंग यांना भारत भारतभटीचं निमंत्रण दिलं आणि सेरिंग यांनी या निमंत्रणाचा स्वीकार करून लवकरात लवकर भारत मान्य केलं दहशतवाद हा शांतता आणि स्थैर्याला असलेला मोठा धोका असल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी काल बाराव्या आशिया युरोप परिषदेत केलं आंतरराष्ट्रीय दहशतवादावरच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वंकष कराराचा लवकरात लवकर स्वीकार व्हावा या दृष्टीनं काम करण्याचं आवाहन उपराष्ट्रपतींनी आंतरराष्ट्रीय समुदायाला केलं यामुळे दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या तसंच शस्त्र आणि दहशतवादासाठी निधी पुरवणाऱ्यांना चाप बसेल असं ते म्हणाले दहशतवाद आर्थिक गुन्हे आणि हवामान बदल यासारख्या जागतिक आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी जागतिक प्रतिसादाचं आवाहन त्यांनी केलं जागतिक आव्हान आणि समस्या या संदर्भात आशिया आणि युरोपमधल्या नेतृत्वाला मतांची देवाणघेवाण करण्यासाठी एकत्र आणणारा हा मंच असल्याचं ते म्हणाले विकासासाठी शांतता अत्यावश्यक आहे यावर त्यांनी भर दिला दहशतवादाचा नायनाट केल्याशिवाय शांतता राखता येऊ शकत नाही असं म्हणाले आर्थिक गुन्हेगाराला आश्रय नाकारण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज त्यांनी व्यक्त या यासंदर्भात माहितीचा आपोआप देवाणघेवाण करणारी यंत्रणा विकसित व्हायला हवी असं म्हणाले महिला कल्याण शाश्वत विकास डिजिटायझेशन सर्वसमावेशक प्रशासन याला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारनं हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहितीही त्यांनी यावेळी दिली जम्मू काश्मीरमधल्या बावन्न स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहा आज संध्याकाळपर्यंत निकाल हात येण्याची शक्यता आहे संबंधित जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी मतमोजणीसंदर्भात संयुक्त नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत असं मुख्य निवडणूक अधिकारी शालीन काब्रा यांनी सांगितलं राज्यातल्या एकोणऐंशी महानगरपालिकांच्या निवडणुका चार टप्प्यात घेण्यात आल्या होत्या एकूण एक हजार एकशे पंचेचाळीस प्रभागात तीन हजार तीनशे बहात्तर उमेदवार निवडणूक रिंगणात होते वॉशिंग्टन स्तंभलेखक आणि सौदी पत्रकार जमाल खाशोजी यांचा तुर्कस्तानची राजधानी इतंबुल इथल्या सौदी अरेबियाच्या दूतावासात मृत्यू झाल्याचं सौदी सरकारनं मान्य केलं आहे सौदी अरेबियाच्या राष्ट्रीय या यासंदर्भात घोषणा केली आहे सौदी दूतावासात खाशोजी आणि अधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या चर्चेदरम्यान झालेल्या झटापटीत खाशोजी यांचा मृत्यू झाल्याचं सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे या प्रकरणी पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आल आहे इस्तांबूल इथल्या सौदी दूतावासात कामासाठी गेलेले खाशोजी गेल्या अठरा दिवसांपासून होते खाशोजी यांच्या निधनामुळे तीव्र दुःख होत असल्याची प्रतिक्रिया दिली असली तरी मित्र राष्ट्र असणाऱ्या सौदी अरेबियाविरुद्ध कोणती कारवाई केली जाईल याबाबत मौन बाळगलं आहे अमेरिकेनं सौदी अरेबिया सरकारच्या निवेदनाची दखल घेतली असून या प्रकरणाच्या तपासावर अमेरिका बारीक लक्ष ठेवून ठल्याचं व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी सारा सँडर्स यांनी म्हटलं आहे अरबी समुद्रात पाकिस्तानच्या सागरी हद्दीत कथितरित्या अवैध मासेमारी केल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी पाकिस्ताननं ताब्यात घेतलेल्या बारा भारतीय मच्छिमारांची रवानगी कराची इथल्या तुरुंगात करण्यात आली आहे पाकिस्तानच्या सागरी सुरक्षा दलानं मच्छीमार आणि त्यांच्या बोटी गुरुवारी ताब्यात घेतल्या होत्या पाकिस्तानी सागरी सुरक्षा दलानं बारा सप्टेंबर रोजी कथितरित्या पाकिस्तानी सागरी हद्दीत मासेमारी करणाऱ्या अठरा मच्छिमारांनाही ताब्यात घेतलं होतं गेल्या चौदा ऑगस्टला पाकिस्तान स्वच्छतेतून नागरिकांचं जीवन निरोगी करण्यासाठी सरकारनं राबवलेल्या स्वच्छ भारत अभियान योजनेची प्रभावी अंमलबजावणी बुलडाणा जिल्ह्यातल्या अजिजपूर गावानं केली गावकऱ्यांना त्याचा उत्तम लाभ झाला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बुलडाणा जिल्ह्यात अजिजपूर इथल्या गावकऱ्यांनी श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबवली आपलं आरोग्य आपल्या हाती या संकल्पनेनुसार स्वच्छ भारत अभियान योजना राबवल्यामुळे गाव स्वच्छ दिसू लागलं अस्वच्छता आणि त्यातून निर्माण होणारी रोगराई दूर करण्यासाठी ग्रामस्थांनी आपापल्या घरी शौचालय बांधून घेतली स्वच्छता ही सेवा हा जो संदेश सर्व भारतीयांना आज जो दिला त्यामुळं आज आमचं गाव हे पहिल्यापासूनच स्वच्छता हे राखत आलेलं आहे शौचालयांचा नियमित वापर होत असल्यामुळे महिला वर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांची कुचंबना थांबली आम्ही आमच्या घरी शौचालय बांधले तेव्हापासून आम्हाला बाहेर जावं लागत नाही आम्ही या शौचालयाचा वापर करतो आणि आमच्या कुचंबांना सुद्धा थांबलो दुर्गंधी हे शास ले, ले ते सगळं बंद झालेलं आहे आमचे सासू सासरे म्हातारे असल्यामुळे त्यांना बाहेर जायचं काही अडचण नाही आहे त्याच्यामुळे शौचालय झाल्यामुळे आमचं गाव एकदम चांगलं झालेलं आहे गाव स्वच्छ सुंदर निरोगी झालं विविध बक्षिसं मिळू लागली या गावाची कुटुंब संख्या दोनशे चाळीस आहे गावामध्ये प्रत्येकाने वैयक्तिक शौचालय घरोघरी बांधलेले आहे आणि त्यांचा ते नियमित वापर करतात त्यामुळे उघड्यावर असं कोणी शौचालयाला गावामध्ये जात नाही या गावाला विभागामधून तिसरं पारितोषिक मिळालेलं आहे आणि उघड्यावर कोणी जात नसल्यामुळे गावामध्ये दुर्गंधी पण नाही किंवा कोणी आजारी पडत नाही आरोग्याचं प्रमाण लोकांचं चांगलं आहे इथं इथं स्मार्टमध्ये यांना पुरस्कार मिळालेला आहे गावाला स्वच्छ भारत अंतर्गत गावामध्ये बरीचशी जनजागृती झालेली आहे एकंदरच स्वच्छतेमधून अजितपूरच्या विकासालाही चालना मिळाली आहे नंदुरबार जिल्ह्यात पुरेशा पावसाअभावी गंभीर पाणी टंचाई आणि दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असली तरी प्रत्येकाला पिण्याचं पाणी मिळेल असं नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिले रावल यांनी नंदुरबार आणि शहादा तालुक्यातल्या विविध टंचाईग्रस्त गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला तसंच पिकांची पाहणी केली सरकार शेतकऱ्यांच्या खंबीरपणे उभं असून दुष्काळ निवारणासाठी सर्वतोपरी उपाययोजना केल्या जातील असंही रावल यांनी स्पष्ट केलं नंदुरबार जिल्ह्यातल्या जनतेला कायमस्वरूपी पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आणि दुष्काळ सदृश परिस्थितीवर कायमची मात करण्यासाठी प्रकाशापुराई उपसा सिंचन योजना तातडीनं पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही सा त्यांनी सांगितलं राज्य शासनाच्या कौशल्य विभागाच्या संकल्पनेअंतर्गत कौशल्य सेतू अभियान आणि आदिजी संस्थेच्या संयुक्त विद्यमानं सुरू करण्यात आलेल्या उद्योग केंद्राचं उद्घाटन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते काल झालं मंत्रालया शेजारील टपाल कार्यालयाजवळ हे उद्योग केंद्र सुरू करण्यात आलं आहे कौशल्य सेतू अभियानाअंतर्गत प्रशिक्षित विद्यार्थिनींच्या कौशल्य गुणांना वाव मिळावा आणि त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा या हेतूनं हे केंद्र सुरू करण्यात आलं आहे विद्यार्थिनी स्वावलंबी व्हाव्यात आणि त्यांचं सक्षमीकरण व्हावं असं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हे उद्योग केंद्र सुरू करण्यात आलं असल्याचं तावडे यांनी सांगितलं फिरते वैद्यकीय के उपचार केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दहा फिरत्या वैद्यकीय वाहनांचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काल लोकार्पण करण्यात आलं सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या प्रमुख उपस्थितीत काल मुंबईत हा कार्यक्रम झाला राज्यातल्या दुर्गम भागात आणि शहरातल्या झोपडपट्ट्यांमध्ये फिरत्या दवाखान्यातून आरोग्य सेवा पुरवली जाणार रा आहे राज्यात आरोग्यसेवा प्रभावीपणे राबवण्यात आल्यामुळे बालमृत्यू दर कमी झाला आहे तो आणखी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं डॉक्टर दीपक सावंत यांनी सांगितलं राज्यात मागच्या काही वर्षात आरोग्य सेवेत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येत आहे टेलिमेडिसिन सारख्या सुविधा दुर्गम आणि आदिवासी भागातल्या नागरिकांना वरदान ठरणार आहे या फिरत्या दवाखान्यांच्या राज्यातल्या आदिवासी दुर्गम भागात तसंच झोपडपट्टीत राहणाऱ्या गोरगरीब नागरिकांना मोठा लाभ होईल असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं देशाची भावी पिढी सुदृढ आणि निरोगी व्हावी यासाठी राबवण्यात येत असलेली मिशन इंद्रधनुष्य मोहीम उस्मानाबाद जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्यात येत आहे पाहूया त्याविषयीचा वृत्तांत केंद्र सरकारच्या मिशन इंद्रधनुष या अभियानाअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यात गरोदर माता आणि शून्य ते दोन वर्ष वयोगटातल्या बालकांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे यात पहिल्या टप्प्यात जुलै महिन्यात अकरा हजार चारशे एकोणऐंशी बालकांचं लसीकरण करण्यात आलं तर सतराशे सव्वीस गरोदर मातांना लस देण्यात आली ऑगस्ट मध्ये दुसऱ्या टप्प्यात चार हजार आठशे सात पैकी चार हजार एकोणनव्वद बालकांना आणि एक हजार सत्तेचाळीस पैकी एक हजार चार महिलांना लसीकरण करण्यात आलं तर दहा ते सतरा सप्टेंबर दरम्यान सर्व गावात लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवण्यात आली माझ्या बाळाचा डोस राहिला होता आणि गावी होते परत परत आल्यानंतर सिस्टरने नाहीतर माझा डोस राहिला असता मागच्या म्हणजे पाच तारखेला डोस होता पण मी येऊ शकले नाही त्याच्यामुळे मी येऊ शकले नाही आणि हा मिशन मिश्र इंद्रधनुष्याच्या फायद्यामुळे मला आज गेलेला डोस परत मिळाला झिरो ते दोन वयोगटातील जे लहान मुलं आहे त्यांचं आपण लसीकरण करतोय आणि गरोदर मातांना आपण धनुर्वाटाचं इंजेक्शन या अभियानामध्ये देतो आहे जिल्ह्यात हे उत्कृष्ट काम सुरू झालेलं आहे आणि याचा एकंदरीत जिल्ह्यातील जे महिला आणि बालक आहेत त्यांच्या आरोग्यावरती निश्चित चांगला आपल्याला परिणाम दिसून येईल महिला आणि बालकांच्या सुदृढ आणि निरोगी आरोग्याच्या दृष्टीनं राबवण्यात येत असलेली मिशन इंद्रधनुष ही मोहीम महत्वपूर्ण ठरती आहे मुंबईतल्या कांदिवली इथल्या पेट्रोल पंपावर पंपावर गॅस भरताना सिलेंडरचा स्फोट होऊन दोन रिक्षाचालक गंभीर जखमी झाले आहेत रिक्षामध्ये गॅसचं प्रमाण वाढल्यामुळे हा स्फोट झाला असावा दोन्ही रिक्षाचालकांना रुग्णालयात दाखल करण्यात आला असून या स्फोटात रिक्षांचा चक्काचूर झाल्याचं सा समजतं ख्यातनाम मराठी लोकशाही अमर शेख यांच्या जयंती बार्शीतल्या गरीब मुसलमान कुटुंबात जन्मलेल्या मेहबूब हुसेन पटेल यांना विलक्षण पल्लेदार पहाडी आवाजाची निसर्गदत्त देणगी होती तसंच आईकडून मराठी लोकगीतांचा समृद्ध वारसा लाभला होता क्लीनर गिरणी कामगार म्हणून काम करणाऱ्या अमर शेख यांना गिरणी संपातल्या सहभागामुळे तुरुंगावासही झाला तुरुंगात कॉम्रेड रघुनाथ कराडकर यांच्या प्रभावामुळे ते कम्युनिस्ट झाले कोल्हापूरला मास्टर विनायक यांच्या स्टुडिओत काम करत असताना मित्रांनी त्यांचं नामकरण अमर शेख असं केलं स्वतः श्रमिक असल्यामुळे त्यांनी सर्वसामान्यांच्या उत्थानाचं स्वप्न पाहिलं संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आपल्या बुलंद आवाजाच्या माध्यमातून त्यांनी चळवळीचा यशस्वी प्रचार केला गोवा मुक्ती आंदोलन चीनी आणि पाकिस्तानी आक्रमणांच्या वेळीही आपल्या बुलंद शाहिरीने त्यांनी देशासाठी लाखो रुपयांचा निधी गोळा केला अमर शेख यांच्या शाहिरीत लावणी पोवाडे गीत लोकनाट्य आदींचा समावेश होता ज्वलंत लेखणीच्याद्वारे जनसमुदायाला भारून टाकण्याचं कौशल्य त्यांच्याजवळ होतं शाहीर अमर शेख यांच्या गुणांचा वारसा त्यांच्या कन्या प्रेरणा आणि मल्लिका अमर शेख यांच्यातही दिसून येतो कलश आणि धरतीमाता हे त्यांचे काव्यसंग्रह गाजले पहिला बळी हे नाटकही त्यांनी लिहिलं होतं प्रपंच आणि महात्मा ज्योतिबा फुले या चित्रपटात तसंच झगडा या नाटकात त्यांनी प्रभावी भूमिकाही केल्या होत्या एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर रोजी इंदापूर इथं त्यांचं अपघाती निधन झालं लोककलांचं संवर्धन जतन आणि संशोधन व्हावं तसंच शाहिरी आणि लोककलेचा वारसा वृद्धिंगत व्हावा या उद्देशानं मुंबई विद्यापीठात दोन हजार सातमध्ये शाहीर अमर शेख यांच्या सन्मानार्थ शाहीर शेख अध्यासन सुरू करण्यात आलं आहा भारताचे बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि ने किदंबी श्रीकांत यांनी डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे उपांत्यपूर्व फेरीतल्या सामन्यात सायनाचं सा जपानच्या नाओम ओकुहाराचा सतरा एकवीस एकवीस सोळा एकवीस बारा असा पराभव हो केला पहिला गेम गमावल्यानंतर सायनानं आपला खेळ उंचावत मात केली उपांत्य फेरीत सायनाची गाठ इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया तुनचुंग हिच्याशी पडेल पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात भारताच्या किदंबी श्रीकांतनं भारताच्या समीर वर्मावर बावीस वीस एकोणीस एकवीस आणि तेवीस एकवीस अशी मात केली उपांत्य फेरी श्रीकांतचा सामना जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू जपानचा केंटो मोमोटो याच्याशी होईल अरुणाचल प्रदेश आणि आसाममध्ये संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन दोन्ही राज्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे तिबेटच्या यालुंग सांगपो नदीचा मुख्य प्रवाह थांबल्यामुळे पुराची शक्यता वर्तवण्यात आली आहे ही नदी अरुणाचल प्रदेशात सियांग आणि पुढे आसाममध्ये ब्रह्मपुत्रा या नावानं ओळखली जाते आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी धेमजी तिब्रगड लखीमपूर आणि तिनसुकिया जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या उपाययोजना दिले आहेत राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या सहा तुकड्या आज आसाममध्ये दाखल होणार आहेत परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी काल सोनोवाल यांची अशी दूरध्वनीवर संपर्क साधून आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या भूस्खलनामुळे तिबेटमध्ये ब्रह्मपुत्रा नदीच्या प्रवाहात अडथळे निर्माण झाले असून भारत आणि चीन सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि एकमेकांच्या संपर्कात आहेत असं परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट आहे हवामान राज्यात काही भागात काल पावसाच्या सरी बरसल्या मुंबईसह नवी मुंबई परिसरात रात्री पाऊस पडला येत्या चोवीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे या काळात मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा अमृतसरमध्ये झालेल्या रेल्वे दुर्घटनेत परण पावलेल्यांची संख्या एकसष्टवर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त मृत आणि जखमींना मदत जाहीर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे पंतप्रधान रेनिल विक्रमसिंघे यांच्यात आज अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा जम्मू काश्मीरमधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू संध्याकाळपर्यंत निकाल अपेक्षित वॉशिंग्टन पोस्टचे स्तंभलेखक आणि सौदी पत्रकार जमाल खाशोजी यांचा तुर्कस्तानातल्या इस्तंबुल इथल्या सौदी दूतावासात मृत्यू झाल्याचं सौदी सरकारकडून मान्य डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवाल आणि किदंबी श्रीकांत यांची उपांत्य फेरीत धडक आणि अरुणाचल प्रदेश आणि आसाममध्ये संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन दोन्ही राज्यात अतिदक्षतेचा इशारा याबरोबरच संपलं पुन्हा भेटूया दुपारी एक वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार